देवेंद्र जी हे राजकारणात आहेत म्हणून तुम्हाला हेतुपूर्वक टार्गेट केलं जातं का? हे जे काही शिवसेनेचे राष्ट्रवादीचे ट्रोलर्स आहेत फार लहान मनाचे लोक आहेत आणि यांच्याकरता स्त्री स्वातंत्र्य स्त्री दाक्षिण्य भाषणाचे मुद्दे आहेत. ट्रोलर्सना गाण्यातनं उत्तर मी परत 8 मार्चला देईन. नमस्कार. लोकमतच्या व्यासपीठावरती देवेंद्रजी आणि अमृताजी दोघंही आपल्या बरोबर आहेत. खूप खूप स्वागत आहे लोकमतच्या व्यासपीठावर तुमच्या दोघांचंही. धन्यवाद. खूप खूप आभारी. सूर्यज्योत्स्नाच्या निमित्ताने आपण भेटतोय, कसं वाटतं? फार छान वाटतंय. तुम्ही दोघं एकत्र भेटलायत याची कल्पना नव्हती की दोघं एकत्र मुलाखतीसाठी याल, पण दोघं अनायसे भेटलाच आहात. तर एक छोटासा खेळ दोघांसाठी, म्युझिकल आहे, अमृताजी सुद्धा तुमच्या सोबत आहेत म्हणून खेळावा असं वाटतं. एवढंच आहे की या व्यक्तींसाठी तुम्ही दोघंही कोणतं गाणं डेडिकेट कराल. सुरुवात तुमच्या गाणं गाण्याची आवश्यकता नाही म्हणून मी आग्रह करणार नाही, पण तुम्ही गायलात तर आम्हाला आनंदच होईल, पण मी आग्रह करणार नाही. तर पहिलं नाव अर्थात देवेंद्रजींसाठी कोणतं गाणं? तू मुझे जान से प्यारा है. तू मुझे जान से प्यारा है. आता अर्थात अमृताजींसाठी कोणतं गाणं? त्याची पुढची ओळ, तेरे लिए मेरा सहा जार मेरा जहा सारा है. वा, व्हॅलेंटाईन वीक संपलाय पण तुम्ही सेलिब्रेट केलंय. आता पुढचं नाव उद्धव ठाकरेंसाठी एखादं गाणं? दोस्त दोस्त नारा. तुमच्याकडून? अजीब दास्ता आहे. कहा शुरू और कहा खतम. नरेंद्र मोदींसाठी एक, पंतप्रधानांसाठी? थोडा विचार करून सांगतो. मग आधी त्यांच्याकडनं घेऊयात. माझंच एक गाणं, मंदिर तू तुशी तू ही शिवाला. सर, त्यांच्याकडनं गाणी पटापट येतात, तुम्हाला थोडा इथे विचार करायला वेळ लागतो का? मी राजकीय प्रश्न विचारले, तुम्ही पटकन बोला. देश काय तू रखवाला. अमृताजी, बॅक टू बॅक तुमचं तर आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे आणि त्याच्यावरनं सुद्धा बरंच कौतुकाचा वर्षाव तुमच्यावरती होतोय. हे सगळं बघता आम्हाला प्रश्न पडतोय की आता अमृताजी फुल टाईम पार्श्वगायनाकडे वळतायत का? मी आधी पण हे सांगितलेलं आहे की पार्श्वगायन किंवा गायन ही माझी पॅशन आहे, पण मी बेसिकली बँकर आहे आणि मला सामाजिक कार्यात वेळ द्यायलाही खूप आवडतो आणि मला ते जरुरी वाटतं. तर पार्श्वगायन मी करत राहणार आहे. पण संगीत सोहळ्याच्या निमित्ताने भेटलोय म्हणून तुम्हाला विचारतो की तुमची मुळात आत्ता इच्छा आहे का की यांनी सिरियसली आता गाणं घ्यायला हवं, कारण आता बॅक टू बॅक हिट आलेले आहेत. नाही, मला असं वाटतं की एक हॉबी म्हणून ती गाणं परस्यू करते आहे आणि ते चांगलं आहे. बाकी शेवटी कसं आहे की आपण ज्या जगात राहतो त्या जगामध्ये प्रत्येकाने वैयक्तिक निर्णय घ्यायचे असतात. तिचा तो निर्णय आहे की मला हॉबी म्हणून गाणं त्या ठिकाणी परस्यू करायचं, ती करते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं उत्तर तिनेच दिलं आहे. पण ट्रोलिंग खूप होतं त्यांच्या बाबतीत, हे का? म्हणजे मला प्रश्न कायम असा पडतो की देवेंद्रजी हे राजकारणात आहेत म्हणून तुम्हाला हेतुपूर्वक टार्गेट केलं जातं का? 100% दुसरं काय त्यांना बोलू. एक त्रिशंकू सरकार आहे जी कॉन्स्टंटली टार्गेट करते, अजून काही नाही. लोकांना आवडतं पण हे ऑपोनंट्स आणि यांनी तयार केलेला ऑपोनंट. माझं मत असं आहे, फार छोट्या मनाचे लोक आहेत हे जे काही शिवसेनेचे राष्ट्रवादीचे ट्रोलर्स आहेत, फार लहान मनाचे लोक आहेत आणि यांच्याकरता स्त्री स्वातंत्र्य स्त्री दाक्षिण्य भाषणाचे मुद्दे आहेत, बाकी यांच्या कृतीत कुठेही नाही आहे. म्हणूनच हे छोट्या छोट्या मनाचे लोक ज्यावेळी असं गाणं येतं त्यावेळी त्याला घाणेरडे कमेंट्स लिहितात, त्याच्यावर ट्रोल करतात, पण त्यांनी काय फरक पडतो? त्यांचं छोटेपण दिसतं, ते किती लहान आहेत हे त्यातनं लक्षात येतं. मी सुरुवात केली होती गाणं डेडिकेट करण्यापासून, एक विषय त्यातला मुद्दा मी बाकी ठेवला होता. तुमच्या ट्रोलर्सना तुम्ही एखाद्या गाण्यातनं उत्तर द्यायचं असेल तर ते कसं द्याल? शेवटचा प्रश्न अगदी. ट्रोलर्सना गाण्यातनं उत्तर मी परत 8 मार्चला देईन, नक्की पाहाल. तर अमृताजींनी आपल्याला बातमी दिली आहे की 8 मार्चला त्यांचं नवं गाणं हे श्रोत्यांच्या भेटीला येतं. खूप खूप धन्यवाद तुम्ही लोकमतशी संवाद साधलात त्याबद्दल.